कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने विरोध पर वार किया है और उन्हें कहा कि इस देश को कांग्रेस ने खड़ा और बड़ा भी किया है। जो लोग कांग्रेस का विरोध कर रही है इसका असर देश पर हो रहा है, ना कि कांग्रेस पर। संजय राउत साहेबांना आता साक्षात्कार झाला, त्याला खरं तर त्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आणि मी वारंवार सांगत होतो की राज्याच्या निवडणुका तो विषय वेगळा असतो आणि जेव्हा राष्ट्रीय निवडणुका म्हणजे लोकसभेच्या निवडणुका येतात त्यावेळेस लोकांचा माइंड वेगळा असतो हे आतापर्यंतच्या आपण या लोकशाहीच्या एवढ्या प्रदीर्घ काळात आपण शिकलेलो आहोत। आपण पाहिलं असेल की स्वतःच संजय राऊतांनी 2 दिवसाच्या पहिले सांगितलं की पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींनी जे काही हॉस्पिटल आणि ही ज्या व्यवस्था तयार केल्या होत्या त्याच्यामुळे आपला देश थोडा तरी व्यवस्थेमध्ये आहे। या देशाला काँग्रेसनीच मोठं केलं, काँग्रेसनीच या देशाला उभं केलं आणि म्हणून भारत हा महासत्ताक बनायला पुढं जात होता। पण या पद्धतीनं काँग्रेसचे लचके तोडण्याचं काम सातत्यानं काही लोकांनी केलं आणि त्याचा परिणाम देशाला भोगावा लागला, काँग्रेसला नाही, त्याचं प्रत्यय आपल्याला या कोरोनाच्या महामारीमध्ये पाहायला मिळत आहे। लोकांना चीनचा कचरा म्हणजे मोदीनं भाजप सरकारनं आपल्याला काय दिलं तर 3 ची दिल्यात, एक चीनमधला कचरा आपल्या देशामध्ये आणून आपल्या देशामध्ये कचरा डंप करण्याचं काम झालं, तिथल्या फेकलेल्या वस्तू आपल्या देशामध्ये आणण्याचं काम झालं। दुसरा ची आहे चिंता आणि तिसरा ची दिला ती चिता, अशा 3 ची या नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सरकारने या देशाला दिला आणि म्हणून देशातल्या लोकांनी मानस निर्माण केलेला आहे की काँग्रेसशिवाय या देशाला दुसरा पर्याय नाही, काँग्रेसच हा देशाला उभा करू शकतो आणि एक मोठं परिवर्तन येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल। आणि मी दाव्यानं सांगतो की देशामध्ये जेव्हा 2024 निवडणुका येतील तर काँग्रेसच हा मोठा पक्ष म्हणून देशाच्या सत्तेमध्ये येईल आणि देश जो यांनी विकला त्याला पुन्हा उभं करण्याचं काम काँग्रेस करेल असा आमचा विश्वास आहे।